या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। किराणा दुकानाच्या रांगा आणि भाजी मंडईमध्ये दररोज होणारी तुफान गर्दी काही केल्या कमी होत नाही। गेल्या वर्षभरापासूनचं हे चित्र बदलायला तयारच नाही। बुधवारी सकाळी मात्र सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या टीमनं शहरातील सर्वच भाजी मंडईंमध्ये मोठा फौज फाटा लावला। गर्दीचा उच्चांक नोंदवणाऱ्या लक्ष्मी मार्केटचं होम मैदानावर स्थलांतर करण्यात आलं। लक्ष्मी मंडईमध्ये भाजी विक्री बुधवारपासून बंद करण्यात आली। पोलीस कमांडो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेरफटका मारून तिथली गर्दी कमी करून सोशल डिस्टन्सिंग राहायला भाग पाडलं। शहरातील सर्वच भाजी मंडईंच्या ठिकाणी पोलिसांनी चांगलंच लक्ष ठेवलंय, त्यामुळे महापालिका आणि पोलीस खाते यांच्या नियोजनातून भाजी विक्रीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाते। सर्व यंत्रणा आपल्यासाठी काम करत आहे, सर्वांनी सहकार्य करायचंय। राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय दिलाय। सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलंय। राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केला आहे। यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसलाय। मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस अब्दुल नाझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठानं आज निकाल सुनावला आहे। दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर सोलापुरात निषेध आंदोलन करण्यात आलं। तसंच पंढरपूरमध्ये तरुणांचं अर्धनग्न आंदोलनही पार पडलंय। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। सोलापुरात प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यानं विशेष एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतलाय। यामध्ये यशवंतपूर बीदर यशवंतपूर आणि यशवंतपूर लातूर यशवंतपूर या गाड्यांचा समावेश आहे। विशेष एक्सप्रेस मात्र धावत आहेत। पुढील आदेश येईपर्यंत या गाड्या रद्द केल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 ते 23 मे 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीनं होत असून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी दिली। PAHSU.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहेत। सोलापूर महापालिकेच्या डफरिन हॉस्पिटलमध्ये बुधवारी लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। सकाळी 6:30 वाजल्यापासून अनेकांनी रांगा लावल्या होत्या। डफरिन हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन करून आजची तारीख मिळालेली असून देखील काही जणांना टोकन न मिळाल्यानं घरी परतावं लागलं। सिद्धी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, पारदर्शी व्यवहार म्हणजे सिद्धी डेव्हलपर्स। सोलापूरला जोडणाऱ्या चारही महामार्गावर सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत तुमच्या बजेटमध्ये 1,000 स्क्वेअर फूट पासून 5,000 स्क्वेअर फूट पर्यंत सर्व सोयींयुक्त ओपन प्लॉट्स। ऑफिस पत्ता 13 क्रॉस रोड बिल्डिंग, जुना पुणा नाका, सोलापूर। संपर्क 9673600900 आणि 9595557525। सिद्धी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, विश्वास पारदर्शी व्यवहाराचा। सोलापूर मार्केट यार्डमध्ये चोरलेले मोबाईल विकताना एका संशयित तरुणाला जलरोड पोलिसांनी अटक केली आहे। अक्षय सीताराम कांबळे, वय 24, राहणार भारतरत्न इंदिरानगर 70 फूट रोड सोलापूर, याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 12 विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेत। त्यांची किंमत 1,24,000 रुपये इतकी आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रासह लगतच्या परिसरात चक्रवात अंतर्गत कर्नाटक आणि जवळपासच्या भागाकडे सरकल्यानं मध्य महाराष्ट्रासह काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट, विजांचा कडकडाट असे प्रकार वाढत आहेत। मराठा आरक्षण अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर संभाजीराजे यांनी मराठा समाजाला एक महत्वपूर्ण आवाहन केलंय। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारनं जोमानं बाजू मांडली, केंद्र सरकारनंही सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी आदर करतो असं संभाजीराजे यांनी म्हटलंय। तसंच आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे। सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय। हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे असं मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले।
पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सर्व पक्षांची बैठक बोलावली पाहिजे, तसंच अधिवेशनही बोलवावं अशी मागणी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गटांगळ्या खात असलेली अर्थव्यवस्था आणि धास्तावलेल्या सामान्य लोकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी काही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचं म्हटलंय. यावेळी आरबीआयनं बँकांसाठी कोविड लोन बुक ही योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार बँकांना 3 वर्षांसाठी रेपो रेटच्या दरानं पतपुरवठा केला जाईल. केवळ राजकारणासाठी देशात हत्या होणार असतील आणि देशातील राजकारणी त्यावर गप्प बसून त्याला मुकसंमती देणार असतील तर हे लोकशाहीवरील सर्वात मोठं संकट आहे. पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांविरोधातील हिंसाचार हा लोकशाही विरोधात असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसंच देशभरातील भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या सोबत असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आंदोलन केलं.